सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत घड्याळाचे काटे पुढे पुढे फिरायला लागले की आकडेसुद्धा बदलायला लागतात आणि आकडे झपाट्यानं बदललेत कारण अगदी सुरुवातीला जेव्हा भाजप काही काळ आघाडीवर होतं जे सुरुवातीचे कल होते आता आकडे पूर्णपणे बदललेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आकड्यांवर सविस्तर नजर टाकूयात एक्क्याऐंशी जागांसाठी मतदान झालं एक्क्याऐंशी ची विधानसभा आहे झारखंडची आत्तापर्यंत ऐंशीचे कल आपल्या हाती आलेले आहेत भाजप एकोणतीस भाजप स्वबळावर लढलं त्यांच्यासोबत जो मित्रपक्ष होता तो निवडणुकीला बाहेर पडला ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन झारखंड मुक्ती मोर्चा बावीस झारखंड मुक्ती मोर्चाने खूप मोठी प्रगती केलेली आहे काँग्रेसला तेरा जागांपर्यंत आत्तापर्यंतचे कल आहेत त्याच्यात आघाडी मिळालेली आहे काँग्रेस गेल्या वेळेला फक्त सहा जागांवर जिंकलेलं होतं राष्ट्रीय जनता दल काँग्रेसचा आणखीन एक मित्रपक्ष पाच ठिकाणी आघाडीवर आहे आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन दोन ठिकाणी आघाडीवर आहे अपक्ष आणि अन्य जे आहेत ते पाच ठिकाणी आघाडीवर आहेत म्हणजे आता हळूहळू असं स्पष्ट होतं आहे जर का सत्ता स्थापन करायची असेल काँग्रेस आणि मित्रपक्षांना तर केवळ एखाद्या जागेचाच फरक आहे तर भाजप मात्र सत्तेपासून अधिकाधिक दूर चालला आहे जशी जशी मतमोजणी संपत चालली आहे आपल्यासोबत माधव भंडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत अतुल लोंढे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते तसंच श्रीमंत माने आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आपले संपादक महेश पुना एक दा आपले सर आहेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत सर सगळ्यात सुरुवातीला पहिली प्रतिक्रिया तुमची थोडक्यात नाही ज्या पद्धतीने झारखंडच्या या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आपण सगळेजण जाणतो की दो दोन हजार वीसमध्ये दोन महत्त्वाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत बिहार आणि दिल्ली या दोन निवडणुकांमध्ये जे काही घडणार आहे त्याची चुणूक आपल्याला झारखंडच्या निवडणुकीत निकालामध्ये पाहायला मिळेल असं मोठ्या प्रमाणात बोललं गेलेलं होतं आणि ती चुणूक पाहायला मिळते की काय अशीच का चित्र असं चित्र सध्या मिलिंद आपल्या डोळ्यासमोर आहे झारखंडमधली ही निवडणूक हा कर्टन रेझर आहे उद्या दोन हजार वीसमध्ये दिल्ली आणि बिहारमध्ये जे काही होणार आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणाचा जो मूड सेट होणार आहे तो मूड सेट करणारा हा निवडणूक निकाल आहे झारखंड त्या तुलनेत जर बघितलं तर छोटं राज्य आहे बिहारपासून वेगळं झाल्यापासून या झारखंडने झारखंडमधल्या राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की सातत्याने तिथे राजकीय अस्थिरता होती परंतु र रघुवर दास यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्ष तिथे टिकवलेलं आहे त्यामुळे आता या निवडणूक निकालानंतर जे सरकार सत्तेवर येईल आपल्याला सगळ्यांना दिसतं की काँग्रेसचं सरकार त्या बनण्याच्या दृष्टीने आकडे आता तशा पद्धतीने दिसायला लागलेले आहेत पण जे कोणतं सरकार येईल त्या सरकारला स्थिर शासन देण्याची सगळ्यात मोठी त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे कारण झारखंड हे असं राज्य आहे बिहारपासून वेगळं झाल्यानंतर या राज्याची खासियत एक आहे की बिमारू स्टेट्स जे आहेत आपल्या देशातले त्याच्यामध्ये बिहार राजस्थान मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांपेक्षाही वेगळं आर्थिक साधन सम आ... समृद्धी आ... असणारं राज्य जिथे खनिज संपत्तीमुळे आ... ज्याच्याकडे सगळ्यांचाच डोळा असायचा असा अत्यंत आ... चांगला श्रीमंत प्रदेश आहे त्यामुळे तिथलं राजकारण जे आहे ते राजकारण जर स्थिर असेल तिथलं सत्ताकारण जर स्थिर असेल तर त्या राज्याच्या विकासाला बऱ्यापैकी मदत होईल त्यामुळे हा हा जो आजचा जो निवडणूक निकाल आहे हा फक्त झारखंड पुरता मर्यादित नाही आहे त्यांच्या भविष्याशी मर्यादित नाही आहे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा एक प्रकारचा मूड सेट करणारा हा निवडणूक निकाल आहे मिळेल माने सर तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या जागा वाढलेत ज्या पद्धतीनं झारखंड मुक्ती मोर्चाच्या जागा वाढलेत आणि हे भाजपचं सत्ता असलेलं राज्य आता भाजपच्या हातातून जात आहे म्हणाले त्याप्रमाणे हाच ट्रेंड आता कदाचित पुढेही जाऊ शकतो रेझर आहे इलेक्शन कमिशनचे जे अपडेट आहे त्याच्यामध्ये जा चौऱ्याहत्तर जागांचा जो कल आहे त्याच्यामध्ये छत्तीस जा जागा हे काँग्रेस जामोमो आणि आर जेडीच्या बाजूने दाखवलेल्या आहेत म्हणजे जे अधिकृतपणे आपल्याकडे जे सगळे आकडे येतात ते काही ठिकाणी ते साधारणपणे चाळीसच्या दरम्यान दा, आहे या आघाडीला जागा मिळताना दिसत आहेत आणखी एक महत्वाचा आणखी एक महत्वाचा भाग असा आहे हे जे इतर पाच जागा जे आपण दाखवतोय त्याच्यामध्ये बसपाच्या दोन जागा आहेत एक सीपीआय एम एल ची एक जागा आहे आणि एक अपक्ष आहे आणि म्हणजे हे जर सगळा विचार केला तर हे राज्य भाजपच्या हातून सुटतं की काय अशा पद्धतीचे आकडेवारी सध्याचे जे कल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील आणि आता ज्याप्रमाणे उल्लेख झाला की झारखंडचा हा निकाल अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे मागाशी पण आपण चर्चा करत होतो की समोरच्या या दिल्ली आणि बिहारच्या निवडणुका आहेत आत्ता बिहारमध्ये ज्या पद्धतीनं जनता दल युनायटेडनी आर जे डी आणि काँग्रेससोबतची आघाडी तोडून भाजपला जवळ केलं पुन्हा एकदा आणि त्याच्या म्हणजे कुठ त्याच्या संदर्भातला कुठलाही कौल न घेता एकत्र केलं तर के त्या विरोधातलं एकंदर वातावरण जे आहे ते पाहिलं तर झारखंडचा हा निकाल खूप महत्त्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर जे धडाधड दड़, जे मोठे मोठे जे निर्णय झाले की संपूर्ण देशाच्या राजकारणावरती परिणाम घडवणारे ते तीनशे सत्तर कलम असेल किंवा तो आत्ता जो सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो किंवा मध्ये आलेला निकाल जो कोर्टाचा आहे राम मंदिराच्या संदर्भात ते या पार्श्वभूमीवरती तात्काळ झालेल्या निवडणुकीमध्ये झारखंडमध्ये जर भाजपला यश मिळत नसेल तर मगाशी ज्याचा आपण भंडारी साहेबांच्या सोबत ज्याची चर्चा करत होतो की नॅशनल इश्यूज नॅशनल स्पिरिट विरुद्ध प्रादेशिक मुद्दे आणि प्रश्न राज्याचे प्रश्न या संदर्भातलं एक निर्णायक अशा पद्धतीचा निकाल म्हणून आपल्याला झारखंडकडे पाहावं लागेल महाराष्ट्रात अशाच पद्धतीने झालं महाराष्ट्रात तीनशे सत्तर कलमच्या नंतर सगळ्यांना असं वाटत होतं की जी भाजप सेना युती आहे ती दोनशेच्या वर जाईल सव्वा दोनशे जिंकतील परंतु तसं झालं नाही स्थानिक लोकांना त्या राज्यातल्या मंडळींना त्यांचे रोजीरोटीचे प्रश्न त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न त्यांच्या अवतीभोवतीचे प्रश्न हे तितकेच महत्वाचे आहेत जितके त्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि राष्ट्रीय राष्ट्रवादाचे जे मुद्दे आहेत आणि मग त्याच पठणीतला त्याच रांगेतला हा झारखंडचा निकाल आपल्याला म्हणावा लागेल आणि म्हणून तो देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने पण अत्यंत महत्वाचा आहे बर पण म्हैसर ह्याच्यात आणखीन एक छोटासा अँगल असा जोडू शकतो आपण की कितीही जरी भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय मुद्देच मांडण्याचा प्रयत्न केला तरी स्थानिक जनतेला मात्र अगदी अल्पकाळाकरता राष्ट्रीय मुद्दे भावतात जेव्हा जाऊन प्रत्यक्ष मतदान करायची वेळ येते तेव्हा मात्र काही स्थानिक आणि राज्यस्तरावरचे मुद्दे विचारात घेऊन जनता मतदान करते गेल्या काही काळातला ट्रेंड पाहिला तर नाही आपण बघितलं की राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित जे विषय असतात ते विषय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त प्रभावी ठरतात आणि विधानसभेच्या तोंडावर जेव्हा हे राष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवणारे निकाल येतात आपण पाहिलं की झारखंडच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय तर समजून घेऊया की चौथ्या आणि पाचव्या फेजचं जे मतदान झालेलं आहे हो। ते ना नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या नंतरच्या काळातला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या का आ, आ, तर, आ, आ, त्या काळात जे मतदान झालेलं आहे तिथल्या मतदारसंघांमध्ये काय नेमका परिणाम झालेला आहे याचासुद्धा अभ्यास आपल्याला करता येईल आपण झारखंडच्या एकूण अंतर्गत वातावरणाचा जर विचार केला तर मॉब लिंचिंग झुंडीचे बळी हे झारखंडने पाहिलेले आहेत त्यामुळे स्थानिक विषय जे आहेत म्हणजे राष्ट्रीय राजकारणाचे जे पडतात स्थानिक राजकारणामध्ये पडत असतात परंतु कधी नव्हे त्या आता मोदींच्या या दुसऱ्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत हे आपल्याला प्रबळ होताना दिसत आहेत प्रादेशिक पक्ष आवाज उठवताना दिसत आहेत आणि या सगळ्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला बरोबर घेऊन ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या घोडदौडीला लगाम लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला महाराष्ट्राच्या राजकारणात तर आता पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं की भाजपच्या बरोबरचे जे सगळे पक्ष आहेत म्हणजे बिजू जनता दलापासून तर नितीश कुमारांच्या पक्षापर्यंत हे सगळे पक्ष अगदी अकाली दल पण आपण नागरिकत्व संशोधन विधेयक असेल किंवा तीनशे सत्तर आ, असेल या सगळ्या याच्यामध्ये ते सक्रियपणे इव्हन राम मंदिराचा मुद्दा असेल ते सक्रियपणे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर उभे राहताना दिसत नाहीत आणि आता ज्या पद्धतीने देशभर देश अक्षरशः रान उठलेलं आहे या हो। सीए च्या विरोधात तर या सगळ्या प्रकरणात आपण पाहिलं की एन मधले हे जे घटक पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत ते बाजूला आहेत म्हणजे ते वाट बघतायत की काय नेमकं का घडत त्यामुळे प्रादेशिक राजकारणाला आ, नवीन बळ मिळणार पुढच्या काळामध्ये अतुलजी तुम्ही हात वर करताय पण ब्रेकच्या नंतर मी तुम्हाला सविस्तर वेळ देईन कारण महाराष्ट्रात जसा प्रयोग तुम्ही केलात आणि तो आत्ता आपण पाहतोय की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं एकत्रित सरकार आलं झारखंडमध्ये तरी आत्ताचे आकडे पाहून तसंच दिसतंय झारखंड मुक्ती मोर्चा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचं एकत्रित सरकार बनेल कारण निवडणुकांच्या आधीसुद्धा